तुमच्यासमोर मी पाचारण करतोय. औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय ऍडव्होकेट राजेंद्रजी गोडबोले सर, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ऍडव्होकेट साहेबांना तुमच्या समोर बोलवतो. परमेश्वरानंतर श्रेष्ठ कोण हा जर विचार पुढे आला तर परमेश्वरानंतर श्रेष्ठ कोण आहे तर गुरु आहे. इथे बसलेले शिक्षक आहेत. शिक्षक ज्ञान देतात, शिक्षक कौशल्य शिकवतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक जसा मातीच्या गोळ्याला वेगवेगळा आकार असतो तसं शिक्षक हा माणसांची या मुलांची मनं बदलतात, सुंदर असं मन तयार करतात. म्हणून अशा सर्व शिक्षक इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना इथे विनम्र अभिवादन करतो आणि परमेश्वरानंतर कोणाचं स्थान असेल तर शिक्षकांचं. माणसं घडवणारी कोण असतील तर ते शिक्षक आहे. इथे असलेले उपस्थित असलेले नसलेले सर्व शिक्षकांना इथे विनम्र अभिवादन करतो. संत तुकारामांचा एक फार सुंदर अभंग आहे. संत तुकाराम म्हणतात, आपले मरण पाहिलेल्या डोळा, आपले मरण पाहिलेल्या ज्ञान डोळा तो सुख सोहळा अनुपम. कसं शक्य हो आपलंच मरण आपण पाहायचं तो सुख सोहळा अनुपम कसा असू शकतो? आपलंच मरण आपण पाहायचं संत तुकाराम पुढे चुकले तसं वाटायला लागतं. पण संत तुकाराम हे खऱ्या अर्थाने संत तुकाराम होते. संत तुकारामांची वैचारिक जी बैठक होती ती फार मोठी होती. संत तुकाराम म्हणाले होते की आपलेच मरण पाहिले नाही डोळा. मग आपले मरण म्हणजे कोणाचे मरण? आपले मरण म्हणजे मी म्हणजे माझा देह, मी म्हणजे माझा अहंकार, मी म्हणजे माझी जात, मी म्हणजे माझा धर्म, मी हा संकुचित आहे. मी फक्त माझ्या जातीचा विचार करतो, मी माझ्या फक्त धर्माचा विचार करतो, मी म्हणजे माझा अहंकार, मी काय केलं मी काय केलं याच्या पलीकडे आपला मी जातच नाही. आणि हा मी जेव्हा आम्ही होत नाही, मी जोपर्यंत व्यापक होत नाही, माणूस स्वतःचा स्वार्थ सोडून जेव्हा जगाचा विचार करत नाही आणि म्हणून मी जेव्हा आम्ही होतो तेव्हा संकुचित मीच मरण आपणच आपल्या डोळ्याने पाहतो. आपल्या मधला असलेला संकुचित मी हा जेव्हा मरायला लागतो तेव्हा व्यापक मी जन्माला येतो आणि व्यापक मी जेव्हा आपल्यातल्याच जन्माला येतो त्यावेळेला त्याचा सुख सोहळा अनुभव असतो. अत्यंत वेगळ्या पद्धतीने वर्णन केलेले. म्हणून हा जोपर्यंत मी व्यापक होत नाही कारण हे मी व्यापक झालेले जे महापुरुष होऊन गेले याच महापुरुषातल्या पंक्तीतली चार महापुरुषांच्या निमित्ताने आज आपण इथे जमा झालो. म्हणून या सर्व महापुरुषांचा व्यापक मी झालेला आहे म्हणूनच त्यांच्या चरित्र इथे गायली जातात, त्यांच्या चरित्रावर प्रवचन होतात, त्यांच्या फोटोला हार घातले जातात. म्हणून हा मी व्यापक करण्याचा खरा खटाटो सर्व संस्थांचा असला पाहिजे. मी व्यापक करणं प्रत्येकातला संकुचित मी कसा मरेल आणि व्यापक मी कसा तयार होईल याचा आपण विचार करायचा. इथे वक्ता भाषण करतोय आपल्या सगळ्यांचे लक्ष ते चालले त्याच्याकडे. निवृत्ती आणि प्रवृत्ती या दोन सहज गोष्टी आहेत. आम्ही औरंगाबादनं निवृत्त झालो इकडे येण्यासाठी प्रवृत्त झालो, तुम्ही घरातनं निवृत्त झाला इथे येण्यासाठी प्रवृत्त झाला. इथे हा कार्यक्रम होईल कार्यक्रमामधून हळूच निवृत्त व्हाल, इथून बाहेर प्रवृत्त व्हाल. निवृत्ती आणि प्रवृत्ती सहज चालू असतात. तिथे वक्ते भाषण करत होते आणि समोरची मुलगी तुमचं चालू किंवा माझं चालू देते. विद्यार्थी एकमेकांना खोड्या काढत होते, वक्ता भाषण देत होता, ते म्हणत होते वक्त्याने आपलं भाषण द्यावं आमचा उद्योग आमचा चालू आहे. शरीराने तुम्ही इथे होता, मनाने कुठे कुठे होता हे आपण तपासून पाहिलंय. तर सर्वार्थाने सर्व विषयातनं विचार डोक्यातनं जोपर्यंत काढणार नाही. आता ही मुलगी बघा, आता तो वक्ता बिचारा काहीतरी तयारी करून येतो, त्याला वाटतं आपण काहीतरी सांगावं आणि तिच्याकडे पाहिलं तर ती चालली तुझं चालू दे माझं चालू दे. शिक्षक येतात जसे लहाने सर तर फार उत्तम वक्ते आहेत. आता मी तुम्हाला महेंजोदडो संस्कृतीची माहिती देतो. महेंजोदडो संस्कृती कशी होती ते पलटले की पोरं खिडकीत बाहेर
शिक्षक जेव्हा वर्गामध्ये येतो तेव्हा शिक्षक हा शिकवत असताना खरोखरच सर्वार्थाने विद्यार्थ्यांची ऐकण्याची मनस्थिती असते का? जोपर्यंत आम्ही बंडू आणि खंडू आमच्या घरची घटना सांगतो, माझ्या लहान भावाचं नाव बंडू होतो, मी खंडू होतो. बंडू बंड होता, मी चांगला होता, तुम्ही चांगलंच म्हणणार होता. आम्ही भांडायचो, आमच्यात एकच सायकल होती, शाळेची वेळ झाली होती, सायकल मी चालवणार, तो मागे बसणार असा आमचा दर व्हायचा प्रतीक होता. म्हणजे दरवर्षी प्रॅक्टिस होती, मी मोठा असल्यामुळे मला त्यावर ओढून घ्यावं लागायचं, मागे बसायचं. एक दिवशी काय झालं, म्हणे दादा मला आंघोळ अधिकारीची करू का? तू किती चांगला रे. मी म्हणले एवढा सकाळी गोडगोड बोलायला कर कर, मी तुझ्या नंतर आंघोळ करतो. त्याने आंघोळ केली, तो आंघोळ करून कपडे घालायला लागला. मी आता जातो, आई म्हणली पटकन आंघोळ कर, मी पण आंघोळ केली. आंघोळ करण्यानंतर हा थांबतो कुठे, त्यांनी माझ्या सायकलीवर टांग मारली शाळेत. मी जेव्हा कपडे करून बाहेर लागलो, म्हटलं आई कुठे गेला बंडू, तो गेला असेल म्हणे शाळेत. मला आता मी कसं जाणार, आपले गायकवाड तर रागवते ना हे गायकवाड. आमचे सर तेव्हा कडक होते, गायकवाड सर रागवत नसेल असं वाटतंय, चांगला असा शिक्षक त्यांच्यातला दिसला. खूप राग आला, ते घेऊन घेता बंडूला मी मारतो असं केलं. आईला म्हणतो आई तू माझी सायकल घेऊन गेला, आता मी शाळेत कसं जाणार, लहान येतो. तू प्रत्येक वेळा त्याची बाजू घे, डब गेली जाते काय पाई मारा तुम्हाला राग. जे जोर जोरात जो जोरात आमचं राहायचा डायलॉग सुरू झाला, मी रागा 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 फटकन शाळेमध्ये गेलो. 9वीचा क्लास होता, 5-10 मिनिटं मला उशीर झालेला होता, सगळे शिक्षक शिकवत होते. मी कसं तरी दप्तराचं ओझं घेत घेत मॅ कमी सर सरांनी पाहिलं, यस या या महाराज या महाराज म्हणण्याचा सगळा क्लास असला. आम्ही वर्गात जाऊन बसलो, सर पुढं 10 मिनिटं पुढं गेलेले होते. दुधाच्या बंडोळा दाखव तुम्ही का सर शिकवत होते. माझं सरांकडे फक्त डोळे होते, डोक्यामध्ये 10 मिनिटं तो बंडू होता. त्याला कसं बाहेर आल्यानंतर मारेल हा विचार होता, तोच विचार चालू होता. शिक्षक शिकवत होते, महेंद्र संस्कृतीच कसलं काय. 10 मिनिटानंतर मी जेव्हा वर्गात आलो तेव्हा लक्षात आलं मला काहीच कळत नाही, हे डोक्यातलं बंडू बाहेर गेलेला होता. आणि ते केल्यानंतर मी बाजूला केदार बसला होता, केदार काय झालं बघ चला होते. मी आपल्या त्या केदारला डोकळ मार, काय झालं चाललंय सांग ना, माझं मला कळलं पाहिजे काय, तू उशीर गाणं. आमचा हा संवाद चालू होता तेवढ्याच सरांचं लक्षात आलं, त्या केदारला उठवलं, त्याला समोर वर्गाचे उभं केलं, वरनं छडी मारली. छडी मारल्यानंतर मला कळलं माझं पुढे माल खायला गेला, आता बाहेर माझं काही खरं नाही. कारण तो चांगला दांडगा दुणगा होता. मग आता वर्गात थोडं बहुत लक्ष होतं, ते सुद्धा माझं वर्गात बाहेर गेलं करणार, बाहेरून केदारचा मार खायचा होता. आणि सर म्हणत होते किती गरीब आहे ना तू, बैस बैस बेटा. हे म्हणल्यानंतर तो केदार काय विचार करत असेल अवघड होत. आणि ही सगळी प्रोसेस चालू होती, तो वर्गभर मी वर्गात असून सुद्धा नव्हतो. कारण जेव्हा जोपर्यंत माझ्या डोक्यातले सर्व विचार डोक्यावर शाळेच्या वर्गाच्या बाहेर जात नाही, जो विषय शिकवायचा आहे त्या विषयाकडे जोपर्यंत माझी प्रवृत्ती होत नाही, तोपर्यंत शिक्षकाचं बोलणं आणि विद्यार्थ्यांचं ऐकणं सुसंवाद येऊ शकत. म्हणून वक्त्यांनी बोलत असताना इथे सगळेजण बसले होते, सगळ्या विद्यार्थ्यांकडे मी बारकाईने पाहत होतो, कोणी चिंगम खात होते, कोणी एकमेकाला ढोकळे करत होते. काय झालं कधी हे बक्षी समारंभ उगच वक्ते बोलायचे, काय उगा आलं ना झालं ना, माईक सोडतच नाही वा हे लोक, काय पोटात भोकायला लागायला लागल्या, बारा बारा वाजली त्यांचं भाषण. उगे येते आपले उगं भडबड करते चालले ते वक्त्याला वाटतं आपण फार छान बोललो. तुम्ही जोपर्यंत डोक्यातनं सगळे विचार तुम्हाला भोगाविका लागल्यात का, नाही ते एवढं बडबड करणं त्या अर्थाने. सर्वार्थाने सर्व विचार डोक्यातले जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपण जो विचार वर्गामध्ये येत असताना घरातली भांडणं अडचणी झालं असं होतं की मी लॉ कॉलेजला काही वर्ष प्राध्यापकी केली आहे गायकवाडच, इकडे अशा मुली बसायच्या, इकडे अशी मुलं बसायची. आणि मी पहिल्यांदा नुकताच शिकवायला नुकताच LLM झालो होतो, आणि LLM झाल्यानंतर मला प्राध्यापक केलं, मला वाटत होतं आपण फार चांगलं शिकवत होतो असा गैरसमज होता. आणि मी शिकवत होतो व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट, व्हॉट इज प्रपोजल, वेन वन पर्सन सिग्निफाईज हिज विलिंगनेस. त्यावेळेला मी तरुण पण होतो. आणि अरे हसला रे
वयाची 19 वर्ष काय म्हणता राहते आता तुझं पण बरोबर आहे म्हणा लोक म्हातारे झाले तर नाही तर लागते. शिकवत असताना समोर एक मुलगी बसली होती दिसायला सुंदर होती आणि मी शिकवत होतो येस व्हॉट डू मीन बाय प्रपोजल व्हेन वन पर्सन सिग्निफाईज हिज विलिंगनेस आणि ती मुलगी मला असं वाटलं की आपलं फार चांगलं शिकवत आहे. मी शिकवत असताना मंद मंद तिच्याकडे पाहत होतो म्हणजे त्या नजरेने नव्हतो पाहत. मी चांगला शिकवतोय असं मला वाटत होत. मी शिकवत असताना ती मुलगी अहो एखादा गायक असेल जसं गायकवाड सर बोलत होते मुलं टाळ्या वाजवत होते बरं वाटतं ते वक्त्याला बरं वाटतं गायकाला कोणी म्हणलं व्हावा म्हणलं चांगलं वाटतं. आणि समजा जेव्हा वक्ता बोलत असताना मागणं टाळ्या आल्या की समजा वक्त्याने बसाव खाली कळलं. तर हे जेव्हा मी शिकवत होतो तेव्हा ती मुलगी अशी शिकवत होती मला वाटलं मी चांगलं शिकवत होतो. तो पिरियड तो कॉन्सेप्ट शिकवण झाल्यानंतर मी त्या मुलीला विचारली स्टँड अप व्हॉट यू मीन बाय प्रपोजल असं म्हणल्यानंतर ती मुलगी उभी राहिली. ओके 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 तुम्हाला कळलं नसेल मी पुन्हा समजून सांगतो मराठीतून समजून सांगतो. मी मराठीतला ती कॉन्ट्रॅक्टची कॉन्सेप्ट समजून सांगितली पुन्हा समजून सांगितल्यानंतर पुन्हा ती मुली मी तोंडवरती गेलं म्हणलं यावेळेस कळलं यावेळेस कळलं. मग मला वाटलं कळलंय तर नाही आपल्याला कळतंय म्हणजे शिकवतंय ते नाही कळायला कसं कळणार तू तिला जुलो केलं हे सांगा पुन्हा प्रपोज होत्या पुन्हा विचारलं तर पुन्हा तरी म्हणजे खाली माझा धीर सुटायला लागला मुलगा आपल्याला शिकवत येते दुसऱ्या मुलाला विचारलं त्यांनी बरोबर उत्तर दिलं. सगळ्या गोष्टी चालू असताना पुन्हा मी म्हटलं चला आता पुन्हा शिकूया लक्ष द्यायचं बरं का तुम्ही माझ्या जत्रा त्या गोष्टी लक्ष द्यायचं नाही पुन्हा शिकवायला बरं पुन्हा ती मुलगी वरती मला वाटायला लागलं आता तर निश्चितच कळलं म्हणलं आता यावेळेस जास्त स्माईल येते म्हणलं मुलगी असं स्माईल नव्हे चांगलं स्माईल चांगल्या अर्थ घेत जाऊ त्या सरळ मनाचा माणूस खरे गिरीर बोला ना माझ्याकडे कोण वाटतं का तुम्हाला बदल असे म्हणून कळलं माझ्या आई सोडून सगळ्यांना वाटत आणि या सगळी गंमत चालू असते पुन्हा विचारल्यानंतर माझा प्राध्यापक जागा झाला म्हणलं काय लक्ष पुन्हा ते मुलं उत्तर आलं नाही म्हणलं वर्ग संपल्यानंतर भेटा तुम्ही नुकताच एलिव्हन झालं होतं सगळे सिलेन होते भेटा म्हणजे तसं नव्हे वर्गात म्हणजे के तीन मध्ये स्टाफ रूम मध्ये भेटा हो मराठी भाषेनं फारच गंमत एवढा अर्थात सगळे स्टाफ लोक आम्ही बसलो होतो ती मुलगी घाबरत घाबरत आली माझा लाल लाल चेहरा झाला होता म्हणलं व्हॉट इज दिस काय लक्ष नाही म्हणलं तुमचं त्यावेळेला निश्चित प्राध्यापक जागा झाला तर तुमचं कुठे लक्ष होतं म्हणलं तीन दिनदा तुम्हाला समजून सांगितलं आमच्या रामटेक बरोबरे शांत व्हा तुम्ही तरुण आहात अजून शिकवायचा अनुभव नाही म्हणजे शिकवायचा अनुभव नाही या अर्थाने म्हणत होते ते थांबवतो थांबा थांबा म्हणत होते. मी म्हटलं काय कुठे लक्ष असतं तुमचं असं म्हणल्यानंतर तिने अस्त्र काढलं कुठलं अस्त्र काढलं रडायला सुरुवात खूप रडायला लागल्यानंतर मी तसं नाही मला म्हणायचं होतं नाही तुमचं लक्ष कुठे होतं असं म्हणल्यानंतर धडक रडायला लागली माझा राग सांभला बाकीची शिक्षक म्हणले हा का हो तुम्ही लक्ष का देत नाही हळूच तिने बोट वरती केलं आणि मला उत्तर मिळालं तिच्या बोटाला कोडं झालेलं होतं. वर्गात बसली असताना वर्गात लक्ष तिचं का नव्हतं माझ्यामध्ये कुठली तरी व्याधी आहे हाच विचार तिच्या डोक्यामध्ये चालू होता. नंतर लक्षात आलं की प्रत्येक जण वर्गामध्ये येत असताना मी काळ आहे बेंद्र आहे मला चष्मा आहे मला अमुक आहे मी चकणी पाहतो या सगळ्या मानसिकतेमध्ये जर तो विद्यार्थी अडकलेला असेल तर त्याचं लक्ष ऐकण्यात नसतं. ऐकावं कसंही कला आहे आणि तेव्हाच आपण ऐकतो ज्या अर्थाने सर्वार्थाने आपण आपल्याला आहे तसं स्वीकारतो. शारीरिक मर्यादा आणि मानसिक रोग म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही हसत होता त्याच गोष्टीमुळे काही नाही एखादी मुलगी स्माईल देते आणि त्याचं पुढचं शिक्षणच बंद होऊन जाते. आता एकदा असंच झालं होतं एका मुलाने शिक्षण सोडलं म्हणजे लक्षच द्यायचं नाही चांगला मेरिटचा होता पोरगा आणि नंतर त्या मुलाने धिताईने त्या मुलीला विचारलं की तू माझ्याकडे बघून हसतेस ना
तर ती मुलगी म्हणले तू येणार नसते. एक महिना त्याचं प्रेम सरळ झालं. का असं होत? म्हणजे एखाद्या मानसिक दृष्ट्या कुठल्याही विचाराचा विचार आपण करत असू, मी गरीब आहे, मी एक विशिष्ट समाजाचा आहे, माझ्यामध्ये अवगंड आहे, माझ्यामध्ये कुठली तरी क्षमता कमी आहे, हा विचार जर आपण घेऊन गेलो तर वर्गात ऐकण्यात विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं. म्हणून ऐकावं कसंही पहिली कला शिक्षकाने आधी शिकवलं पाहिजे. आर्ट ऑफ लिसनिंग, ऐकावं कसंही कला आली पाहिजे. आणि शिक्षकांना सुद्धा ते लक्षात आलं पाहिजे. घरी नवरा बायकोची भांडण झाली असेल, नवल्या सरांनी एखाद्या शिक्षकाला झापलं असेल, तर तो राग शिक्षकाने न नवर घेता शिकवलं पाहिजे. शिक्षकांनी हसत मुख राहिलं पाहिजे. शिक्षकांनी पहिल्या 10 मिनिटात जसं मला कौतुक वाटलं, गायकवाडांनी पहिल्यांदाच 10 मिनिटात विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ज्यांना विद्यार्थी ताब्यात घेता येतो तो शिक्षकाच्या पहिल्या संज्ञेमध्ये पात्र होता. म्हणून शिक्षक नाही चांगलं जोरात काढला तो म्हणून शिक्षक हा श्रेष्ठ का आहे? तो मूर्ती घडवतो, तुमच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण करतो. कधी पोवाड्यातनं, कधी शब्दाच्या सौंदर्यातनं वेगवेगळ्या उदाहरणं देऊन, आणि त्याचं जेच पूर्ण जीवन एक प्रकारचं इतकं सुंदर असलं पाहिजे की समोरच्याने आदर्श घ्या. शिक्षकच संध्याकाळी दारूभट्टी करत असतील किंवा जमिनीचे व्यवहार उलटे पलटे करत असतील, ते शिक्षक शिक्षक नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी ऐकावं कसं कला आहे. आपण काय ऐकत नाही, आता एवढं बोलतोय आणि ती मुलगी, आता काय मुली समोर मुलींचं उदाहरण घेतो, ती मुलगी कुठ का बरं असं होतं? ऐकत असताना आपला वेळ जाणार आहे, सर्वार्थाने आपण ऐकलं पाहिजे. वाईटात सुद्धा चांगलं शिकता येतं. इव्हाना वाईट कसं असतं हे पाहण्यासाठी सुद्धा ऐकावं लागतं. हे असं वाईट असतं चांगलं कसं असतं. म्हणून ऐकण्याची कला जोपर्यंत विद्यार्थ्यांना येणार नाही तोपर्यंत जो शिक्षक ज्ञान देतोय ते ज्ञान आपण ग्रहण करू शकणार नाही. म्हणून ज्ञान ग्रहण तेव्हाच करू शकतो, ऐकण्याची प्रोसेस आहे. दुसरी कला आहे, शिक्षक वेगवेगळ्या कलेद्वारे ते ज्ञान पोहोचवत असतो, वेगवेगळ्या माध्यमातून तो पोहोचवत असतो, वेगवेगळ्या माध्यमातून तो विद्यार्थ्यांशी संवाद घालत असतो. आणि ते संवाद असताना सहजता असेल तर तो सुसंवाद होतो. नाही तर शिक्षकाने एवढे घाबरू नये की एवढे शिक्षक भीतीदायक असू नये की विद्यार्थी शिकतच नाही. म्हणून सर्वार्थाने आपण ऐकण्याची कला. आणि आपण ऐकत का नाही? कारण गतकालीन घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करतो. मी अभ्यासाला बसतो, सुरू करतो मी अभ्यास, बघा घरी तुम्ही अभ्यास करतो, समोर पुस्तक किती बरोबर अभ्यास करते, बसले पुस्तक असं बसले पुस्तक, डोक्यात कुठले विचार चालू असतात? ज्या न घडलेल्या गोष्टींचा आपण विचार करतो किंवा पास्ट मेमरी जे घडून गेलेले त्याचा विचार करतो, त्यांना ते सांगणार. आपण वर्तमान काळात कधीच जगत नाही, वर्तमान काळात जगा असे सर्व संत सांगतात. आणि जो वर्तमानाचा चांगला विचार करतो त्याचा भविष्य काळ चांगला, जो पास्ट मेमरीज मध्ये विचार करतो. म्हणून ऐकत का नाही? कालची घटना आज आठवते, काही तरी दिवसापूर्वी कोणीतरी इन्सल्ट केला होता तो आठवतो, आणि तो इन्सल्ट आपल्याला वर्तमान बिघडवत असतो. जे गेलेले ते संपलेले त्याचा विचार नका करू. आज वर्तमान आहे, सर शिकवतात, मला शिक्षणाकडे लक्ष द्यायचं. आज फुटबॉल खेळायचा आहे, मी फुटबॉल फक्त खेळणार आहे. शिक्षक डोक्यामध्ये कुठल्याही अभ्यासाचा विचार येणार नाही, फक्त मी फुटबॉल खेळ. आज मी देवाच्या समोर प्रार्थना करतोय, सगळे विचार आणि विकार डोक्यातनं मी घालून टाकणार. ज्या त्या भूमिकेला न्याय देणार, ज्ञानेश्वरांनी सांगितलंय स्वधर्म सूर्य पाहो. प्रत्येकाला स्थलकाल परत्वे वेगवेगळा धर्म पालन करावं लागतं. वक्त्यांनी वक्ता असावं लागतं, श्रोत्यांनी श्रोता असावं लागतं, शिक्षकांनी शिक्षक असावं, शिक्षक म्हणून जगावं लागतं, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी असावं लागतं. घरात जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा टोटल स्वयंपाकी व्हावं लागतं. चित्रपट पाहताना फक्त चित्रपट एन्जॉय करावा लागतो, तो एन्जॉयच करावा लागतो चित्रपट पाहताना. बापरे भेट त्याचं नसतं काय करतो चित्रपट पाहणारे, नीट पाहणं चित्रपट. आपण ते करत नाही, जे काम हाती घेतलेलं आहे त्याकडे सबंध लक्ष तेव्हा देऊ शकतो जेव्हा मागचे विचार, म्हणून मागचे विचार सोडून देणं. एका ग्लास मध्ये पाणी आहे,
दुसरा विचार टाकायचा आहे, हे विचार जोपर्यंत नित्य करत नाही तोपर्यंत नवीन ध्यान म्हणजे काय, मन नित्य करणं, नको ते विचार बाजूला सारणं, आणि जो विषय जो विचार आपल्याला खेळवायचा आहे त्याचं चिंतन मनन करणं. म्हणून विद्यार्थींचा व्यक्तिमत्व विकास व्हायचा असेल तर ऐकावं कसे करायचं, तर आम्ही 2 तास त्याच्यावर बोलणार होतो पण असं सभेमुळे आम्ही आवर्तन घेतलं. ऐकावं कसंही करायचं, ऐकत का नाही गतकालीन घटनांचा विचार करतो, ऐकत का नाही न जन्माला आलेल्या गोष्टींचा विचार करतो, ऐकत का नाही खूप अपेक्षा असतात त्या पूर्ण नाही झाल्या तर आपण ऐकत नाही, ऐकत आणखीन का नाही आपल्या माइंडमध्ये मनामध्ये कुठला ना कुठला तरी विचार सातत्याने डोक्यात असतो. डोक्यामध्ये विचार आपल्या ठेवून तुम्ही इथे ऐकायला आला की तुम्ही ऐकत नाही, देव भक्त करतो. म्हणून कीर्तनकार कीर्तन करतात आणि झोपलेले असतात तर कीर्तकांचं जागे करतात, बरोबर ना, झोपू नका हो माझ्या कीर्तनाला का, बरोबर ब्रह्मानंदी लागले काय. म्हणून डोक्यामध्ये जे दुसरे विचार असतील ते जोपर्यंत रित्य करत नाही रिकामे करत नाही तोपर्यंत जो विचार खेळवायचा आहे त्याच्याकडे लक्ष लागत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी आज एवढंच सांगणार आहे की ऐकावं कसंही कला शिकावं, आणि ऐकावं कला कसा शिकल्यानंतरच मग वर्गात लक्ष लागतं, आणि वर्गात लक्ष लागलं की आपलं ज्ञान वाढेल, आणि ज्ञान वाढल्यानंतर मग चिंतन मनन करणं आवश्यक आहे. थिंकिंग ज्याला म्हणतो आपण, चिंतन मनानंतर ते कसं व्यक्त करायचं ही पद्धत आली पाहिजे, आणि व्यक्त चांगलं करता आलं की अशा अभ्यासाची मुलं मेरिटमध्ये पास होतात, म्हणून त्याचे सत्कार केला जातो. ही कला त्यांना अवगत झालेली, ती तुम्हाला अवगत झाली तर त्यांच्या पंक्तीला आपण येऊन बसू. मी 10वीला सर्वसाधारण मुलगा होतो, मला चांगले गुरु भेटले कुमोजकरांसारखे, म्हणून मी आज घडलो. 10वीला सर्वसाधारण टक्के मिळणारा विद्यार्थी 12वीला मेरिटमध्ये येऊ शकतो. 12वीमध्ये 2 विषयात महाराष्ट्रात पहिला मी आलो, कोणामुळे, आमच्या शिक्षकांमुळे. तेवढंच नव्हे आत्मस्तुती नाही, आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी सांगतो 7 वेळा मी मेरिटमध्ये आलो. त्याच्यानंतर हे कशामुळे झालं, तुमच्यासारख्या शिक्षकांमुळे झालं की त्यांनी आकार दिला. म्हणून शिक्षकांच्या विषयी असलेली आपली भावना चांगली ठेवावी, आणि शिक्षकांनी तसंच वर्तन करावं, शिक्षकांनी कसंच वर्तन करावं की जेणेकरून नमस्कार करणे इतकं त्यांचं वर्तन असावं. ते जर बार खात असतील, संध्याकाळी पीत असतील, अशा शिक्षकांना नमस्कार सुद्धा करू नका. कडक बोलणं जे आहे त्या अर्थात आपले खरे दुसरे चांगले विचार तुम्हाला ऐकायचे. पण मी आंबेडकरांच्या विषयी 1.5 मिनिटं मी बोलतो, कारण माझा स्वतंत्र विषय अभ्यास कसा करावा. आपण 170 शिबिर घेतली महाराष्ट्रात 8 ऑफलाईन, अभ्यास कसा करावा, मुलांच्या टेक्निक्स, मन एकाग्र कसं करावं, हे सगळं अध्यात्म पैंचे अनेक विचार त्याच्यामध्ये आहेत. अभ्यासाच्या पद्धती कुठल्या आहेत, मन एकाग्र का होत नाही, मन एकाग्र होत नाही कारण आपल्याला व्यक्तीचं आणि वस्तूचं आकर्षण असतं. जोपर्यंत वस्तू आणि व्यक्तीचं आकर्षण आपण डोक्यातनं काढत नाही आणि जो विषय आपल्याला खेळवायचा आहे त्याच्याकडे आपलं लक्ष लागत नाही तोपर्यंत आपला अभ्यास होत नाही. अनेक त्याची कारणं आहेत.